राष्ट्रवादीचे रामराजे नाईक निंबाळकर यांची आवाजी मतदानाने विधान परिषदेच्या सभापतीपदी निवड करण्यात आली. मात्र निवडीपूर्वी विधान परिषदेत अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. अनपेक्षितरित्या भाजप आणि शिवसेनेनं एकत्र येऊन मतदानावर बहिष्कार जाहीर केला. विशेष म्हणजे महसूल मंत्री एकनाथ खडसे आणि पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी संयुक्तपणे मीडियासमोर हा निर्णय जाहीर केला. त्यामुळे राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा विजय निश्चित झाला. त्यामुळे काँग्रेसचे उमेदवार शरद रणपिसे यांनीही निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली. मात्र अपक्ष उमेदवार श्रीकांत देशपांडे मैदानात कायम असल्यानं निंबाळकरांची बिनविरोध निवड मात्र टळली. अखेर आवाजी मतदानानं रामराजे नाईक निंबाळकर यांची निवड करण्यात आली. विधान परिषदेचे नवनियुक्त सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्याशी बातचीत केली. आमचे प्रतिनिधी दीपक भातुस यांनी. विधान परिषदेच्या सभापतीपदी रामराजे नाईक निंबाळकर यांची नियुक्ती झाली आहे. राष्ट्रवादीचे आहेत ते आहेत, पण आता सभागृहाचे सभापती म्हणून ते पक्ष विरहित असं काम करतील सभागृहात. त्यांच्याकडनं जाणून घ्याव्या पुढे त्यांच्या प्रायोरिटीज काय असतील. निंबाळकर साहेब, आपण सभापती म्हणून विराजमान झाला, त्यापूर्वी तुम्ही अनेक पदं भोगली, पण सभापती हे पद वेगळ्या, त्याला एक वेगळा गरिमा आहे, त्याला काय आपलं या संदर्भातलं? मी माझ्या आभाराच्या भाषणातच सांगितलं की मला तांत्रिकदृष्ट्या टेक्निकली सुसज्ज अशी विधानसभा अपेक्षित आहे आणि मुख्यमंत्री तिथं तेव्हा उपस्थित होते. त्यामुळे जसं मी म्हटलं त्यावेळेस की पेपरलेस गव्हर्नमेंटचे कन्सेप्ट जे आलेले आहेत, तसं पेपरलेस लेजिस्लेचर ही आणून महाराष्ट्रात एक आदर्श तयार करण्याचा प्रयत्न, ज्या योगे हे सर्व विधानसभेचे विधान परिषदेचे प्रश्न, त्याला दिलेली उत्तरं आणि एकंदरीत अभ्यासाची सिस्टीम आणि आधुनिक तंत्रज्ञान याचा सुरेख असा मिलाफ आपल्याला करण्याचा प्रयत्न राहील. धन्यवाद आणि जय चोवीस असं म्हणून तुम्हाला शुभेच्छा. एकूणच विधानसभा परिषदेचे सभापती म्हणून रामराजे नाईक यांची झालेली नियुक्ती ही सगळ्या राजकीय कटुता टाळून झाली, परंतु ही कटुता राष्ट्रवादी काँग्रेसने शिवाजीराव देशमुख यांच्या विरोधात जो अविश्वास ठराव आणला होता त्यावेळेला सुद्धा टाळणं आवश्यक होतं. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रकाश सवांसह दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई. झी चोवीस तास, रहा एक पाऊल पुढे.